या कबड्डीच्या सामन्यांमुळे तरुणांचं रक्त सळसळत राहणार असून चांगले खेळाडू घडणार आहेत असे प्रतिपादन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी शिव समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेवेळी केले. प्रतिष्ठानच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच पनवेल कबड्डी लीग 2022 ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 1010 सरकार या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. पनवेल शहरातील विजय सेल सिग्नल जवळील मैदानात शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल कबड्डी लीग 2022 ही स्पर्धा प्रथमच आयोजित केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रेक्षकांना अनेक थरारक सामने बघण्याचा आनंद मिळाला. या स्पर्धेत 1010 सरकार या संघाने प्रथम क्रमांक तर किरण मुंबईकर स्पोर्ट्स या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळात सर्वतोपरी सहकार्य करू असे देखील सांगितले. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेविका चारुशिला घरत, राजश्री वावेकर, भाजप नेते महेंद्र वावेकर, स्मित पाटील, शिरीष सोनार यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कबड्डीच्या मॅचेसच्या निमित्ताने येथील नागरिक हे या इथे सर्व जमा झालेले आहेत. खरोखरच हे सर्व वातावरण पाहून आनंद होतो आहे. कबड्डी मॅचेस बघायला आपल्या सर्वांना चांगलंच वाटतं, आवडतं, परंतु ते खेळण्यासाठी मात्र तुझा मी नको तो दुसराच असावा अशा प्रकारचा एक सतत धोरण असतो. आणि अशामध्ये शिव प्रतिष्ठान शिवसमर्थ प्रतिष्ठान हे माझ्याकडे आले आणि त्यांनी या इथे सहकार्य करण्याची विनंती केली. आणि खरोखर मला सुद्धा आनंद आहे की जर या सामन्यांच्यामुळे चांगले खेळाडू घडू शकतात, जर या सामन्यांच्यामुळे इथं तरुणांचं सळसळतं रक्त हे आणखीन सळसळतच राहणार असेल तर आम्हाला सुद्धा या प्रवाहाचा एक हिस्सा व्हायला नक्कीच आवडेल. या भूमिकेने आम्ही या इथं या स्पर्धेला आम्ही सहकार्य केलेलं आहे. पुढील काळात सुद्धा करत राहू. शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या सर्व आयोजक कमिटीला मी इथे शुभेच्छा देतो आणि पुढे काळात सुद्धा अशाच प्रकारचे सामने त्यांनी आयोजित करावेत अशा प्रकारची मी या इथे त्यांना आणखी सांगतो. मी त्यांना त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो.